निम्न ध्यानगंगा धरणावर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला प्रशांत डिक्कर यांची भेट। निमकवळा शिवारातील निम्न ध्यानगंगा प्रकल्प 2 च्या धरणाच्या भिंतींवर जाऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतीचा व फळबागांचा मोबदला मिळण्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनीपासून शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी 31 जानेवारी रोजी उपोषण करते शेतकऱ्यांची भेट घेतली। न्याय हक्कासाठी बसलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन जिल्हा प्रशासनाने बेदखल केल्याची खंत यावेळी व्यक्त केली आहे। या उपोषणाला स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष शामभाऊ अवतडे यांच्यासह गेल्या 6 दिवसांपासून निमकवळा, काळेगाव, दिवठाणा, रोहणा या गावातील महेंद्र सिंग राठोड, सुरेंद्र राठोड, प्रल्हाद वाघमारे, प्रमोद निमकडे, रामेश्वर मुंडे, प्रकाश थोटे, वसंत अमलकार, परमेश्वर राठोड, श्रीकृष्ण देवकर, वामन माणकर, ज्ञानदेव मोरखडे, श्रीराम मुंडे, नारायण वाफधाणे, शालिग्राम वाघमारे, ज्ञानेश्वर सातव हे शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून अजूनही शासन दखल घ्यायला तयार नाही। शासनाने लवकरच या उपोषणाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची धार अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे।